जय शिवराय मित्रांनो, मी ओमकार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि नेहमीप्रमाणे आपण चाललो आज राईडला. तर आपण चाललो आता भिवंडीला. भिवंडीमध्ये दिंडीगड नावाचं एक छोटंसं ट्रेक आहे, म्हणजे मंदिर आहे तिथे, छोटंसं असं डोंगर आहे, टेकडी. तर तिथे आत्ता आपण चाललो आहे. तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना सॉरी की लास्ट वीक मला व्हिडिओ नाही टाकता आला काही कारणास्तव. कारण लास्ट वीक नाही बनवता आला ब्लॉग, कारण थोडं दिवाळी पण होती आणि थोडं बिझी होतो, तर त्याच्यामुळे लास्ट वीक थोडी गडबड झाली, त्यामुळे नाही करता आला ब्लॉग, त्यासाठी सॉरी. तर आज आपण चाललो आहे, सकाळचे 9 वाजले, थोडं लेट झालं, त्याच्या अगोदरच निघायला पाहिजे होतं. आज आपल्यासोबत कोण नाही, ॲक्च्युअल सोप्या पण गावी गेलं आहे त्याच्या, त्यामुळे मी एकटाच आहे, त्यामुळे लेट झालं. मित्रांनो, आता आपण ठाण्यात आहोत आणि सकाळी सकाळी राईड करायची जी मजा आहे ना, ती वेगळीच आहे. सकाळी उठून लवकर मस्तपैकी फ्रेश होऊन राईडवर निघायची मजाच काय वेगळी, हा आनंद कुठे मिळत नाही. आजचा ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मोटो ब्लॉग प्लस थोडं ट्रेकिंग पण बघायला मिळणार आहे. तर आता आपण ठाण्यात आहोत, इथे पुढे आपल्याला नाशिक रोडला जायचं, भिवंडी साईडला. भिवंडीमध्ये सोनाले गाव आहे. जर तुम्ही गुगल मॅपला सर्च केलं सोनाले दिंडीगड, तर तुम्हाला डायरेक्ट रूट माहिती पडेल तुम्हाला. एवढं काही लांब नाही, एकदम शॉर्ट राईड आहे, म्हणजे माझ्या घरापासून 30 किलोमीटरवर आहे दिंडीगड, एकदम नियरबाय आहे आपल्या मुंबईपासून. 2-3 तासात तुम्ही रिटर्न घरी जाऊ शकता. आणि ट्रेकही खूप छोटा आहे, 1.5-2 किलोमीटरचा फक्त ट्रेक आहे, ज्याप्रमाणे मी इन्फॉर्मेशन काढली त्या हिशोबाने. तर इथून आपल्याला घ्यायचं राईड. चला तर मग. फायनली आपण इथे पोहोचलोय आणि इथे पार्किंगची सोय आहे. बघा, आपली ऍक्टिव्ह आपण इथे पार्क केली आहे आणि इथे वरती येण्याचा जो रोड आहे तो पण पक्का रोड आहे, प्रॉपर रोड आहे, त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही, प्रॉपर आपली गाडी वरती येते. तर इथून पाठी माझ्या तुम्हाला पायऱ्या दिसत असतील, दिसत आहेत का माहिती नाही कॅमेरामध्ये, तर त्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांवरून आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि इथून मंदिर 10-15 मिनिटांवर आहे फक्त. तर आता आपण तिथून पुढे जाऊया. मित्रांनो, इथे यायचं झालं तर तुम्हाला भिवंडीतूनच यावं लागेल. सोनाले ह्याचं, या गडाचं बेस विलेज आहे सोनाले. तर आपल्याला इथून आता वरती जायचं आहे आणि रोड व्यवस्थित आहे, तर ह्याला प्रॉपर असा ट्रेक नाही आपण म्हणू शकत आणि प्रॉपर पायऱ्या आहेत, असं काही हार्ड ट्रेकिंग नाही, छोटासा ट्रेक आहे. Thank you.
बऱ्याचदा काय होतं माहितीये, आपल्या मुंबईच्या आजूबाजूला भरपूर ठिकाणं आहेत फिरण्यासारखी पण आपल्याला माहिती नसतं, आणि एकदम 2 ते 3 तासात आपण जाऊन रिटर्न येऊ शकतो अशी ठिकाणं असतात आपल्या मुंबईमध्ये, पण ती आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे थोडा इंटरनेटवर रिसर्च केलं, थोडं सर्च केलं की आपल्याला काय ना काय मिळून जातं, छोट्या मोठ्या राईड्स, छोटे मोठे ट्रेकिंग. त्यामुळे तुम्ही पण ट्राय करत राहा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठलं असं ठिकाण माहिती आहे जे मुंबईच्या जवळपास आहे, छोटं आहे आणि जवळ आहे, एका दिवसात आपण रिटर्न येऊ शकतो, असं काही असेल तर कमेंट करून नक्की सांगा, आपण त्याच्यावर नक्की व्लॉग बनवू. आपल्याला समोर जे पूर्ण दिसते ते पूर्ण भिवंडी आहे, पूर्ण इंडस्ट्रीयल एरिया, सगळ्या छोट्या मोठ्या कंपनीज आहेत, फॅक्टरीज आहेत खाली सगळ्या. इथून असा मस्त एक व्ह्यू दिसतो आणि समोर आहे ती उल्हास रिवर आहे, उल्हास नदी. समोर जी यू शेपमध्ये दिसते ती आहे उल्हास नदी. तर मित्रांनो 10 मिनटं वरती आलो, 5-10 मिनटं पण पूर्ण नाही, 7-8 मिनटं वरती आलो आपण चढून, आणि इथून आता आपल्याला वरती मंदिर दिसते. दाखवतो मंदिर. मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ पोहोचलोय, पाठीमागे बघा माझे मंदिर आहे. तर आता मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. सोनाले दिंडीगड शिव मंदिर एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला गुगल मॅप डायरेक्ट इथे घेऊन येईल, आणि तरी पण मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, त्यामुळे इथे यायला अजिबात कन्फ्यूज होऊ नका. 30 किलोमीटरचीच राईड आहे आपल्या मुंबईपासून, जास्त लांब नाही. तर आजचा असा व्लॉग होता आणि लवकरच आपण एखाद्या लॉंग राईडवर जाणार आहोत. कुठे जायचं कसं जायचं अजून काही ठरलेलं नाही, पण लवकरच ठरेल आणि लवकरच आपण लॉंग राईडला जाणार आहोत. तर आजचा असा छोटासा व्लॉग होता. तर व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर असंच काहीतरी नवीन घेऊन पुन्हा एकदा भेटू नवीन एकदा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.